नमस्कार आज आपण आलेलो आहोत रॉयल राहुल यांच्याकडे ही जमा करायला कपिंग प्रोसेस करायला. तर आजच्या प्रोसेस मध्ये आम्ही एवढं लांबून आलेलो आहे की मी राहतो भिवंडीला राहत सुद्धा असून मी एवढ्या लांब आलो कारण की बाकी ठिकाणी पण आहेत कपिंग प्रोसेस आहेत ही जमा प्रोसेस आहे. पण एवढ्या लांब येण्याचं कारण एकच आहे की आपले सर, कारण की यांचे एवढा हात गुण आहे किंवा यांची कपिंग करायची जी प्रोसेस आहे ती एवढ्या चांगल्या पद्धतीने की तुम्ही खरंच तुम्ही एकदा तरी इथे एकदा व्हिजिट करणं गरजेचं आहे. हे किटवाय स्टेशनच्या बाहेर तुम्हाला थांबा एक मिनिट, डॉक्टर तुम्हाला त्याचा ऍड्रेस सांगतील आणि त्याच्याबद्दल तुम्हाला दोन गोष्टी सांगेन की खरंच कधी माझ्या मित्रमंडळींनी पण केलेलं आहे आणि मी यांचं एक युट्यूब चॅनल पण आहे, युट्यूब चॅनलचं नाव काय रॉयल राहुल म्हणून युट्यूब चॅनल आहे यांचं. तर मी त्याच्या भरपूर व्हिडिओ सुद्धा बघितलेले आहेत, तुम्ही बघाल सुद्धा कुठे ना कुठे त्यांच्याकडे युट्यूब साठी पण त्यांचा एक क्रेज आहे, त्यांच्यामध्ये ती एक पॅशन आहे. त्या युट्यूबवरती मी त्याचे भरपूर व्हिडिओही बघितले आहेत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथे आलेलो आहे आज एवढ्या लांबून भिवंडीवरनं मी आलेलो आहे की ह्यांच्या एक हातगुण म्हणजे नक्की काय. तर तुम्हाला मी या पुढच्या व्हिडिओमध्ये ते दाखवून देईनच की माझ्यावरती जी कपिंग प्रोसेस होईल किंवा जी काही हिजाबा प्रोसेस होईल ती कशा पद्धतीने असते आणि त्याचा काय गुण असतो. तर त्याच्यामध्ये दोन शब्द फक्त आपले डॉक्टर साहेब बोलते, डॉक्टर साहेब भेटले. नमस्कार, मी आता सरांचा वेट कपिंग करणार ज्याला हिजामा म्हणतात. तर हिजामा जी आहे ती मुस्लिम संस्कृतीचे नाव आहे त्याच्यात आणि त्याला ते ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन मध्ये येतो. त्याला वेट कपिंग म्हणतात म्हणजे ओलं कपिंग, त्याच्यात ब्लड येतो आणि त्याला प्रिक करतो हलकासा आणि त्याच्यानंतर जे बॉडीमध्ये घाण रक्त असतो किंवा जे टॉक्सिन्स होतो निघून जातो आणि बॉडी डिटॉक्स होतो आणि याचा लॉंग टर्म मध्ये खूप चांगला इफेक्ट पडतो. तर आज सरांचा आम्ही वेट कपिंग करणार आहे. सर आमच्याकडे आले तेवढं लांबून थँक्यू सर. आता तुम्हाला दाखवतो मी कसा प्रोसेस आणि हा व्हिडिओ मी पण माझ्या चॅनलवरती टाकतो. सर तुमचा एक छोटासा आम्ही टेस्ट घेणार फिटनेस साठी, कारण की कपिंग करण्याच्या अगोदर आम्हाला काय फिटनेस करावं लागतं. तुमचा एक छोटा ब्लड टेस्ट होईल, ते 10 मिनिटं होऊन जाईल, त्याच्यानंतर आम्ही तुमचा ट्रीटमेंट स्टार्ट करू. ओके चालेल. नहीं ठीक है, वहां से अच्छा है, वो आएगा ना पर 18 रुपये. अगर दर्द होगा तो बताना.
देखिए हम लोग इनको डिटॉक्स पॉइंट्स पे लगाया है कब, देखिए आप यहाँ देख सकते हैं थोड़ा डार्क हुआ है, यहाँ पे स्टैग्नेशन है इनको, इसके लिए डार्क है, बाकी ये पॉइंट्स हेल्दी हैं, इसके लिए डार्क नहीं है। स्किन का कलर सेम टू सेम है। देखिए यहाँ ब्लड फ्लो बहुत कम है शोल्डर्स पे इनके, फिर इनको पैर में भी लगा है। इनकी सर जो है वो बॉडी बिल्डिंग करते हैं, तो इसलिए जो बॉडी बिल्डर्स हैं उनको अक्सर शोल्डर में और काफ में पेन वगैरह रहता है, क्योंकि जब ज्यादा एक्सरसाइज करते हैं तो बॉडी में टॉक्सिन रिलीज होता है, मसल डैमेज होते हैं। तो ये कपिंग जो है ये मसल रिपेयर करने का बहुत अच्छा तरीका है, इससे आप नेचुरली मसल को रिपेयर कर सकते हैं। ये थोड़ा ज्यादा गंदा था ना? हाँ, लेकिन ब्लड उतना नहीं है, वैसा ब्लड अच्छे से। जो हम लोग कपिंग करते हैं उसके बाद लगाना पड़ता है। अभी आज के दिन आपको नहाना नहीं है, घूमना फिरना नहीं है, क्योंकि पसीना नहीं आना चाहिए, क्योंकि अगर वापस से पसीना आया तो जो हम लोग ने डिटॉक्स किया है फिर टॉक्सिन से भर जाएगा, क्योंकि पसीने में गंदगी होती है। तो मस्त आज के दिन आप रेस्ट करो,
उसके बाद कुछ काम है करो, जिम तो जाना ही नहीं है आज के दिन, वैसे भी संडे है बंद रहेगा, और कल के दिन आपको बिना साबुन के नहाना है, और परसों से आपका, कल से सब नॉर्मली चलेगा, खाली आपको साबुन नहीं लगाना है, उसके बाद आपका कल से नॉर्मल है। सर आराम से धीरे धीरे उठिए, कैसा लग रहा है? रिलैक्स फील हो रहा है अभी, एक्चुअल आपने देखा ही रहेगा कि 10 मिनट के ऊपर अभी सर ने अभी जो प्रोसेस किया था उसमें कितना टॉक्सिंस ब्लड निकला है, और आपको मैं बता के आपको मालूम नहीं पड़ेगा, जब आप खुद करेंगे तभी आपको मालूम पड़ेगा कि उसमें कितना बेनिफिट्स है। अरे जब भी मैं फर्स्ट टाइम मैंने पहले सोया था कब लगाने के पहले, अभी उस टाइम पे एकदम जो भी शरीर एकदम हेवी हेवी सा लग रहा था, और अभी शरीर जो है पूरा हल्का लग रहा है, एकदम हल्का लग रहा है, बॉडी हल्का लग रहा है, तो ये इसका बेनिफिट होता है कि इमीडिएट अपने को हल्कापन महसूस होता है, और बाकी इसका असली रिजल्ट 30 डेज में मिलता है, जो टॉक्सिन निकले हैं, जो ऑर्गन्स फ्री हुए हैं बॉडी के, जो भी ऑर्गन्स आगे हैं उसके ट्रिगर पॉइंट पीछे हैं, लंग्स का, लीवर का, किडनी के, तो सबका फंक्शन इससे बढ़ जाता है, जिसका इफेक्ट अपने को 30 डेज में मालूम पड़ता है। तो अच्छा लगा सर आपसे, बस आप रेस्ट करिए, मैं पानी देता हूँ, थोड़ा पीजिए। पर मैं त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगेन की ही जी प्रोसेस आहे ही, आता त्याच्यामुळे तुम्ही जर अभ्यास केला या प्रोसेसबद्दल, तर ही प्रोसेस ही आपली जी अश्मिनीमध्ये जेव्हा आदिवासी होते आदिवासींच्या काळापासूनची ही प्रोसेस आहे, कारण की त्यावेळी आताही काचेचे निकप आलेले आहेत, पण त्यावेळी होताना की जनावरांची म्हणजे जशी जनावरांची जी शिंग असायची त्या शिंगांपासून ही प्रोसेस चालू झाली आहे, शिंगांनंतर त्या प्रोसेसचं रूपांतर झालेलं आहे बांबूमध्ये, ते बांबू वापरले जायचे, त्याच्यानंतर ही प्रोसेस, आणि जसं माणसाने प्रगती केली मानवाने प्रगती केली तर ते नंतर काचेमध्ये रूपांतर झालं, आता त्याचं रूपांतर जसं माणूस प्रगती करत चाललेलं आहे तर त्याचं रूपांतर आता प्लॅस्टिकच्या कपमध्ये झालेलं आहे, की जास्तही आपल्याला म्हणजे की हे जे आता डॉक्टरांनी आता तुम्ही बघितलं असेलच की प्रत्येक गोष्टीचं हायजीन म्हणजे प्रत्येक गोष्टीचं साफसुथरेपणा तो राखूनच प्रत्येक प्रोसेस केलेली आहे, असं नाही की हा करायचे म्हणून, हे इम्पॉर्टंट आहे, ऍक्च्युली हे छोटी सर्जरी सारखं आहे तर आपल्याला ती काळजी घेणं गरजेचं आहे, तिथे हे प्रोसेस होतं ते जागा चांगली स्टराईल पाहिजे, जे बेडशीट असते ती डिस्पोजेबल पाहिजे, निडिल्स जे आपण ब्लेड युज करतो 11 नंबरचे सर्जिकल ब्लेड ती पण आम्हाला चेंज करायला लागते, कारण की थोडा कट केल्यानंतर जे धार खराब होतात मग ते पण चेंज करायला पाहिजे टाईमवरती, आणि जे कप्स असतात त्या आता डिस्पोजेबल आलेत ते खूप चांगले, सर म्हणले अगोदर शिंग वापरायचे आणि खूप काही असं वापरायचे जे सांगते तोंडाने खेचायचे, तर टेक्नॉलॉजी वाढली, आपल्याकडे हँडपंप आला, व्हॅक्युम मशीन आली, तर हे खूप चांगलं झालं सर्वांनी, आणि आपण हे सर्व ट्राय केलं पाहिजे, मला वाटतं मुंबईमध्ये तर खूप ठिकाणे आहे, कोण महाराष्ट्र इंडियामध्ये आहे भरपूर जागे आता हे सुरू झालं, तुम्ही कुठे पण आहे तिथे जवळपास बघा आणि ट्राय करा, मला तर हे खूप आवडलं म्हणून मी हे पेशंट स्टडी करण्यास सुरुवात केली, तर तुम्ही पण ट्राय करा। तर मी सर्वांना प्रत्येक फॉलोअर्सला किंवा त्यांच्या फॉलोअर्सच्या प्रत्येक रिलेटिव्हला एक विनंती करेन, खरंच तुम्ही एकदा तरी व्हिजिट करायला या सर, खरंच तुमचा एकदा तुम्ही एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुम्ही वर्षातून खरंच तुम्ही दोन तीन महिन्यांनी नक्कीच द्याल, कारण की ही जी प्रोसेस करत आपण औषधं खाण्यापेक्षा ही प्रोसेस केलेली चांगली, ही नॅचरल प्रोसेस आहे, त्या नॅचरल प्रोसेसमध्ये काही साईड इफेक्ट नाही आहेत, काही नाही, जे आहे ते चांगलेच इफेक्ट पडणार तुमच्या बॉडीवरती, आणि उगा डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, आपले डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स टाकतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, थँक्यू।